नमस्कार, मी गौरव उपाध्ये बीजीपी टीव्ही नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात बीजीपी टीव्ही मराठी. पाहुयात आजच्या 10 महत्वाच्या बातम्या. सुप्रीम कोर्टाच्या वादापासून ते न्यायपालिकेवर असणाऱ्या संकटाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच आपलं मत मांडलंय. सरकार आणि राजकीय पक्षांनी निश्चितपणे यापासून दूर राहायला हवं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं आहे. भारतीय न्यायपालिकेचा एक उज्ज्वल काळ होता. ही न्यायपालिका सक्षम लोकांनी परिपूर्ण आहे आणि हीच न्यायपालिका एकत्र बसेल आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करेल. आपल्या न्याय प्रणालीवर माझा विश्वास असून ते निश्चितपणे या वादावर तोडगा काढतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. आपचे 20 आमदार अपात्र ठरले असून निवडणूक आयोगाच्या शिफारसीला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. आम आदमी पक्ष कोर्टात जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. गर्दीने गच्च भरलेल्या लोकल, दरवाजाजवळ लटकणारे प्रवासी, ही मुंबई लोकलची ओळख पोहोचण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ तयारी करत आहे. मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत 210 वातानुकूलित लोकल MRVC कडून खरेदी करण्यात येणार आहेत. या वातानुकूलित लोकलमध्ये एंटरटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट म्हणजेच माहिती आणि मनोरंजन देणाऱ्या सुविधेवर भर देण्यात येणार आहे. यासाठी नव्याने दाखल होणाऱ्या AC लोकलमध्ये LCD बसवण्याचा विचार MRVC करतोय. त्याचबरोबर AC लोकलमध्ये प्रवाशांना मोफत Wi-Fi मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. मुलुंड ते भिवंडी या मार्गावरील ठाणे परिवहन सेवेच्या शंकर गाडे या चालकाला काही रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास माजिवडा नाका येथे घडली. या प्रकरणी कापूर बावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका NMMT आणि ST महामंडळालाही बसू लागलाय. NMMT चे तब्बल 13 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यात उपक्रमाला अपयश आलंय. अवैध वाहतूक करणाऱ्यांनी समांतर यंत्रणा उभी केली असून वाहतूक पोलीस व RTO प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मुंबई पुण्याच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या सायन पनवेल महामार्गावरील नव्या वाशी खाडी पुलाची एक मार्गिका मंगळवारपासून पुढील 20 दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 23 जानेवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत हे दुरुस्तीचे काम चालणार असून या कालावधीत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक जुन्या खाडी पुलावरून वळवण्यात येणार आहे. तर अवजड वाहनांची वाहतूक ऐरोली मार्गे ठाणे बेलापूर मार्गावरून पुढे वळवण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील 2 मजली पार्किंग प्लाझा पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांची वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल आणि या भागातील रस्ते पार्किंग मुक्त होतील ही आशा फोल ठरली आहे. मध्य रेल्वेला आर्थिक चणचण भासत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकातील पार्किंग प्लाझाचे काम अर्धवट सोडून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. जून 2015 मध्ये भूमिपूजन करताना हे 2 मजली पार्किंग वर्षभरात खुले होईल असे सांगण्यात आले होते. मात्र तळ मजल्याचे बांधकाम झाल्यानंतर वरील दोन्ही मजल्यांचे काम बंद करण्यात आलंय. ठाणे शहरातील सर्वात जुनी सोसायटी म्हणून ब्राह्मण सोसायटीची ओळख आहे. ह्याच ब्राह्मण सोसायटीतील निळकंठ व्यायामशाळेच्या पटांगणात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. श्री गणेश जयंती निमित्ताने नाशिक शहरातील गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सवानिमित्त
शहरातील गणेश मंदिरांमध्ये मूर्तींची आकर्षक सजावट करण्यात आली होती. नाशिक मधील कारंजा येथील सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी सुकामेवा आणि फळे फुलांची सजावट लक्षणीय ठरली. भारतीय क्रिकेट संघाने येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आज वॉन्डरर्स येथे सराव केला. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत राहा बीजीपी टीव्ही मराठी. धन्यवाद.